अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। शिकाच शिकवाच शिकणराज घडवाच म्हणजे शिक्षण घेतल्याने आणि दिल्याने तुम्ही राज्यकर्ते बनू शकतात। हा अनमोल संदेश अवघ्या मानव जातीला देणारे संत सेवालाल महाराज यांची 279वी जयंती जामनेर शहरामध्ये आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती जामनेर यांच्या वतीने आज शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10 वाजता सुमारे 1000 बंजारा समाजाच्या युवकांनी शहरामधून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढली, तर दुपारी बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेसह सांस्कृतिक रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। बंजारा समाजातील महिलांनी या रॅलीमध्ये त्यांचे पारंपरिक समूह नृत्य सुद्धा सादर केले। याबरोबरच मार्केट कमिटीच्या भव्य प्रांगणावर बंजारा प्रबोधन सभेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। या सभेच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन हे होते, तर उद्घाटक म्हणून श्याम चैतन्यजी महाराज उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून संजय गरुड सागरजी महाराज यांच्यासह बंजारा समाजाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश चव्हाण सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले। आजच्या या कार्यक्रमाला जामनेर तालुक्यातील बंजारा समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित होता। पाहूया या कार्यक्रमाचा हा स्पेशल रिपोर्ट। Yeah।
आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने बंजारा समाज उपस्थित आहे. मग ते या ठिकाणी ते जयंती साजरी करत आहेत. जय सेवाला जगा याडी माता सरी वर कार्यक्रम से हम गुरु बानो फिर आजा भाई माता राम यो जय सेवाला जय सेवाल हाँ दिसो ये कौन वर जाई छे गोर बंजारा आए छे सारी वर नियुक्ति ना जामनेर तालुका में मनारे जा सर मनारे जा येरमुंडांग परंपरित मनाते रहा येरमुंडांग परंपरित मनाते रहा ऐसी जास्ता उत्सव मनाया ऐसी जास्ता उत्सव मनाया जेर एक उन्नीसी सेवालाल जयंती चा एन सारी ने सब आगे हैं ये मोटो उत्सव की दो मना येर बद्दल सारी रा आभार था जामनेर शहरात 219वी सेवालाल महाराज जयंती खूप चांगल्या प्रकारे साजरी केली आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा साजरी केल्यावर सुद्धा आमच्या बंजारा समाजाने खूप सहकार्य केलंय आणि इथे उपस्थिती दाखवल्यामुळे त्यांचे मी खूप खूप आभार मानते. देवलाल गोर बंजारा बाबू सारी वस्ती ताठे धावती यायचं हम रमती रमेन आया दर्शाला आया बाबू आचो मेळो भरा तू हम तो दरवाजा थोड़ी मारते हैं आप तो हमारा हजार रख देवी हमें शक्ति दे बाबू से भाया तू सारी गोर बंजारा पूरे मार्ग आचो बता तो सामकी आड़ी जगदम्बा आड़ी जय सेवालाल जय तार कार्यक्रम हेरो तो गोर बंदा पगड़ी बंदा तार जे जे कार करे नेणो आप परंत निम तार नाम गाजे नेणो मुंडा चालता नहीं तारो जो सारी परंत निर्मायो सारी तारो पुकारो पड़े नेणो माता जय जय सेवालाल जय जगदम्बा माता जस समृव सही है हमार गोर बंजारा सारी ये कह रहे तो खूब मना रहे चाहम हमार सब ध्यान रखाड़े सेवालाल महाराज कतक कतक कहीं ये जे और मालम खोनी हम कार्यक्रम हेरोच ये उपस्थित सारी गोर बंजारा उपस्थित हेरेच आता सारी लोक सहभागी आलेच दरवर्षी असंच कार्यक्रम रे ही मार विनंती नम्र विनंती च सारी लोक
जागो करा सारी न, जागो करा सारी न, दखाड़ो गोरुर मोल, करा परिवर्तन गोरु मई, करा परिवर्तन गोरु मई। ए मन क्या मनेर दरवाजा तू खोल, ए मन क्या मनेर दरवाजा तू खोल। सरानी जी सूचना म्हणते त्याला आमचा अनुमान आहे। आता आपल्याला सत्कार करायचा आहे। बघा आजपर्यंत भाऊ सत्कार खूप गुलाब पुष्पान झाले असतील, खूप त्या ठिकाणी माळा टाकून झाले असतील, पण हा सत्कार केसुराच्या फुलांनी आहे। कारण केसुराचं फुल आमच्या संत सेवाबाईंना खूप आवडत होत, त्याकरता हे केसुराचं फुल मी आदरणीय नांदरगिरी भाऊ महाजन यांचा सत्कार उत्सव समितीचे अध्यक्ष लाचन भाऊ चव्हाण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। संजय दादा गरुड यांचं स्वागत, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नामदेव चव्हाण हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष चंदू दादा भाविस्कर यांचं स्वागत, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रीरामभाऊ राठोड हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। काही कारणास्तव किशोर बाबूजी जैन हे कार्यक्रम आहे कोणी, कोण काहीतरी अर्जंट काम निकळतो याकरता कोणी सुद्धा आपण शब्दसुनी स्वागत करले। तर काल उत्सव समितीचे मार्गदर्शक नामदेव भाऊ चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी परमपूज्य श्यामचंद्र महाराज यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे। सेवालाल महाराज की माता, कार्यक्रमाचा आले खूप मोठा आहे, आपण लवकर लवकर कार्यक्रमाला आणि सगळ्या वक्त्यांना नम्र विनंती, हात जोडून फक्त दोन दोन तीन तीन पाच पाच मिनिटात बोलता, कारण कार्यक्रमाचा आले खूप मोठा आहे। हो ठीक आहे ठीक आहे, आपला घरचा कार्यक्रम आहे, बरोबर बोलले महाराज, कारण की इथे आपले सभापती आहे, उपसभापती आहे, सगळे आहे, हे घरचा कार्यक्रम आहे, पंधरा समाजाचा कार्यक्रम आहे, आणि पंधरा समाजाचाच नाही, सेवाबायांचे विचार, सेवाबायांचे विचार हे संपूर्ण समाजासाठी प्रेरित होते। रपियारो कटरो पाणी वग जाय, अडीचशे वर्षापूर्वी दादा सेवाबाई सांगून गेले होते की एक रुपयाचा कटोरा भर पाणी विकून जाईल, आज ती घटना साक्षात होते, एक रुपयाचं पाणी पाहिजे मिळत आहे। अडीचशे वर्षापूर्वी सांगितलं होतं रपियारो कटरो पाणी वग जाय। सेवालाल यात सारी सेवालाल प्रेमी, सेवालाल भक्त जे सारी हृदय भेटो, सेवालाल महाराज येर पुरता आपण या एवढं मोठं नियोजन केलं आणि दूरदूरेशी इतर जिल्ह्याशी इतर म्हणजे राज्यमयशी जो मोठे मोठे स्वरूपाने जो आता जमे हे हमारे उदयन बेटे हे आपले गोर समाज हे सारे मनपूर्वक आभार मानू जो की आपली अपेक्षा कोणी येतील की अपेक्षा भर जो तम हवेन प्रेम देणे आपण अब भरतभाऊ राठोड हे आपले प्रयुक्त आता स्टेजवर आले तर म्हणून त्याविषयी स्वागत करू। भारत जिल्ह्याशी आहे औरंगाबाद जिल्ह्याशी आपले कर्तार भाऊ राठोड हे आपले एक प्रवक्तकर्त्यांमध्ये भरतभाऊ राठोड अशा आपल्या समाजापुरता जो रात्रंदन काम कर रहे हो वो असे व्यक्ती आणि सारी जास्त मेहनत करणारे तरुण तरबदार जे प्रत्येक उदय सेवाला माझे महाराजापुरता व काम केले असे आपले पुढे तरुण मित्रमंडळ आपले नायक कारभारी शहराने आपले यडी रेणा या सारी लोकांना आभार मानताना मार्दी शब्दांनी विराम देताना म्हणा या कार्यक्रमाला सुरुवात करू। हे पहिले खूप जास्त न घेता आपण आत आलो प्रयोगताही तुम्ही मार्गदर्शन करायला आपण सारी व मार्गदर्शन लाभ मिळवू। जय शिवाला।
मित्रांनो बंजाराई केवळ जात क्षणी तो बंजारा एक विचारच सदुर्ती पासून सदा विचार शिकवणारा हा बंजारा समाज, मायेपासून प्रेम शिकवणारा हा बंजारा समाज। आणि या बंजारा समाजाबद्दल सांगायचं झालं भाऊ तर एकच की प्यार मोहब्बत तो घर घर की दिवानी है, प्यार मोहब्बत तो घर घर की कहानी है, तभी तो दुनिया बंजारा की दिवानी है। आवाज गोज भाऊ कानाकोपरा पर्यंत पोहोचायचं, हानु जर आवाज काढे तो गोरमाटी करून लोकून कुकळे। दादा हे करे गोरे महाराष्ट्राची कुलदेवताई तुळजा भवानी बंजारा समाजावर आराध्य दैवत सात 3755 गावडी सराव आणि 55 खेडारो राज्य करेवारो श्री संत सद्गुरु सेवालाल महाराज, परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्यजी बापू, रामदेव बाबा, याडी जगदंबा येनुंचे के नमन करू छु आणि चालू कार्यक्रमीन सुरुवात करू छु। बियाव आज मैं मुंबई रो कार्यक्रम है तो मुंबई रो पर हमारे राजेश जी नाइक साहब आप लालचंद भाऊ आणि हमारा आरबीटी अध्यक्ष जे आप आत्माराम भाऊ येनो फोन है भाऊ मुंबई कार्यक्रम हम देखा जामनेर कार्यक्रम तुम देखो करता है आप बोले सर को भरपूर से आज के दूसरा विषय बोल रहा कोनी सैनिक बदल बोल रहा कोनी राजकीय बदल कोनी बोल रहा फक्त बोले नहीं छू बंजारा संस्कृति बदल हानु रे रे नावाज है तो मनी ठीक लागस नहीं तो कोरियर सभा करी ची कोरियर सभा कौन द करी कहीं तो वालम से गई जर जामनेर बस स्टैंड जर एखादी कतरा मरगो कतरा कतरा देखें कोई जाव कोनी जात काय तुम्हारे एवढी कतरान देखेल कोणी जावा आणि ओठ बस स्टँडवर जर एखादी वाघेरो पिल्ला मरगो वाघेरो तो भाई बापरी कस कस काही मरगो आहे कत मरो आहे का तू वाघ कायच आपण कोणचा दादा वाघ हे दोन प्रकारचे ती प्रकारे वाघरच एक जंगलात राहणारा वाघ आणि दुसरा या तांड्यामध्ये राहणारा वाघ एक जंगल मरे वालो ठीक से ताने मरे वालो कस कही सब से विचार मारो पर मैं क्यों सब कुछ जंगल मरे वाक कही पियोत मालूम से कही लोही पियोत कही पियोत आनी मार गोर माटी कही पियोत ताने को कने का दिखा कुछ आप अपन कौन सा अरे जोरें बोलो कौन सा कुछ मिंडी सर को कहाँ बात काट रहे सोए वाले सर को काटो कारण की कह रहे तो मैं समझ सारू प्यारा समाज होळी जर होळी होळी सनेर महत्व कुछ होळी जर होळी होळींकाचा मनच्या गाण्यालाचं नायक सरी कोण येता छेनी जगे म हार दाऊ पगे पगे मरे भी या गोर समाज तो चो कोणी ओरला काहीतरी वाक्य रचनाच घ्याव मार बाई बापडी होळी जर तो गाण्यालाचं बापुरे मंदिरे म दिवो बळरच बापुरी पोटी वाचन देखो मने माई रो कचरो काढन फेको मने माई रो कचरो काढन फेको हे गाणं काय नुसता नाट्य सारू छेचा प्रत्येक गाणार एक बोली भाषेत व्याव आपले समाजे सारक संस्कृती कुलसे ही समाज आमचे मराठा रे दो वंजारा रे दो ब्राह्मण रे दो मुसलमान रे दो अमुक रे दो ढमुक रे दो कोई रे दो पण मारे बंजारा समाजे सारक संस्कृती कुलसे समाज आमचे गए छेचा व्याव प्रत्येक सनेर महत्वाचं दवाळी आहे तो छोरी कच वसे दनेरी कोर दवाळी भिया तो न मेरा वसे दनेरी कोर दवाळी याडी तो न मेरा अरे भूल तो आशी पासो रे अरे गो अरे गो जय सेवालाल आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान धर्मगुरु कुलदैवत परम पूज्य वंदनीय संत श्रेष्ठ सेवालाल महाराजांच्या जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अध्यक्ष
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे परमपूज्य वंदनीय सागर महाराज, परमपूज्य वंदनीय श्याम महाराज, आदरणीय पितृतुल्य दलित पुरस्कार प्राप्त असलेले आदरणीय मोरसिंग काका, आदरणीय रमेश भाऊ, आदरणीय दीपक भाऊ चव्हाण, मार्केटचे सभापती आदरणीय धनराज भाऊ चव्हाण, आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय राजूभाऊ पाटील, शेतकरी संघाचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत भाऊ भाविस्कर, आदरणीय भरत भाऊ, आदरणीय रमेश नाईक, सर्व सन्मान्य व्यासपीठ, जामनेर तालुक्यातून आलेल्या सर्व तांडा वाडी वस्तीतून आलेले सर्व माझा गोर बंजारा समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण, तरुण कार्यकर्ते मित्रांनो, माता भगिनींनो, संत श्रेष्ठ सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सारा समाज एकवटला, एकत्रित झाला, अतिशय भव्य दिव्य अशी रॅली आपल्या श्रद्धास्थानाची आपण काढली. ज्या संत श्रेष्ठ सेवालाल महाराजांनी त्या काळामध्ये बैलगाडीवर फिरून आपल्या समाजाचा प्रचार आणि प्रसार केला, समाज संघटित केला, एकत्रित केला, समाजाला धर्माचं वेड लावलं, एक चांगली प्रकारची संस्कृती त्यांनी दिली आणि तेच मार्गदर्शन घेऊन आज आपण सर्व समाज बांधव गोर बंजारा समाज त्यांच्याच मार्गदर्शनावर चालताय ते पाहून अतिशय आनंद वाटला. येथील बहुत जातील बहुत पण संत श्रेष्ठ सेवालाल महाराजांसारखा कान मंत्र आणि समाजाला उद्देश करणारे संत हे फार थोडे होते. आज त्यांच्याच मार्गदर्शन तत्वावर चालणारे व्यासपीठावर बसलेले परमपूज्य वंदनीय सागर महाराज असतील, परमपूज्य वंदनीय श्याम महाराज असतील, हे त्यांच्याच अनुयायी म्हणून चैतन्यमूर्ती लक्ष्मण बापू असतील, या सगळ्यांनी त्यांच्या तत्वाचं अनुकरण करून समाजामध्ये जागृती आणि चैतन्य निर्मितीचं काम त्यांच्या उपदेशातून केलं, त्यांच्या मंत्रातून केलं. मी आपल्या या जयंती उत्सवाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. या ठिकाणी आयोजक आणि संयोजकांनी आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, बोलण्याची संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन या निमित्ताने घेता आलं, त्याबद्दल मी आयोजक आणि संयोजकांचे हार्दिक आभार मानतो. जय सेवालाल, जय रामदेव बाबा, धन्यवाद, जय जय महाराज. ओंकार आबा जाधव या आपने अतिथी शब्द व्यक्त करे. ओंकार आबा जाधव सारे अनु नम्र विनंती चा कोई गोंधळ करे वाले को नहीं कार्यक्रम ये लतिकडे पोहोचू मित्रो काही दादाला राव सारी जमा जरा जोरदार आवाज द्या. તમારા અવાજ જામનેર થી બંબઈ દિલ્હી તળે પહોંચ્યા છો. બોલો સેવાલાલ મહારાજ કી જય, બોલો સંકી માતા કી જય. વાહ મિત્રો, મને ફક્ત તીજ ઓર દિને દેલા, મને ફક્ત તીજ ઓર એમ ચોકા છક્કા માર્યો છે ને હેડે બેઠે છે. પરમ પૂજ્ય અમારે બંજારા સમાજ संत सेवालाल महाराज वसे हमारे समाज वसे रात्रंदन समाज में प्रेरणा फिरारे हमारे साधु संत वसे हमारे जामनेरे लाड़के आमदार आणि महाराष्ट्र मंत्री गिरीश भाऊ, सन्माननीय व्यासपीठ, मारे नायक गरवारी, मारी यारी बहन आणि मारे समाजरे भविष्य मारे नवतरुण, तो भाइयों सोन भाई से नाम लगे कैसी एक सभा है पंच पंचायत छपा राजा भोजरी अरे बेटा छोर भाई से पेना वाले दीवार के गे जरा कि हंसा तो सर्वर बसे न देखन की बनी आस चीत लगाए देख लो तो मिट जाए भूकर प्यास चंदा तेरी चांदनी और सूरज इतना तेज आज तुम हम सब ऐसे मिले जैसे ब्रह्मा विष्णु महेश. अरे हम सब रहते हैं
देखा मैं पिछली बार भी आया था 15 फरवरी का ना, 15 फरवरी का मैं पिछले साल भी आया था, पर मुझे ऐसा नजारा नहीं दिखा था। इसलिए मैं बोला कि शिवलाल महाराज की आज तक तो जय नहीं हुई थी, लेकिन आज जय हो चुकी है। तो सबसे पहले मैं अपने परमात्मा को प्रणाम करूंगा, उसके बाद श्री हरि के दास श्री सेवालाल महाराज के चरणों में वंदन करूंगा,
और हम सब तो सेवालाल महाराज की जय जय करते आ रहे हैं, पर आप एक एक बात आप लोग सब भूल रहे हो। सेवालाल महाराज की जय किस कारण हुई? धर्मणी माता के कारण। तो सबसे पहले हमें धर्मणी माता की जय बोलना है। धर्मणी माता की शायद भूल रहे थे आप लोग। देखो, समाज के साथ साथ, समाज प्रबोधन के साथ साथ कुछ ज्ञान का भी, ज्ञान की भी चर्चा होनी चाहिए। तो देखो, समय समय कम है ना, हाँ, तो जरा स्पीड में बोलेंगे ना। तो ध्रुव जी को ध्रुव पद के लिए जाना था, तो सबसे पहले उनको उनकी माता को ले जाया गया था, क्योंकि सबसे पहले उनका हक था। जब माता जन्म नहीं देती तो पुत्र कुछ भी नहीं कर सकता था, और इसलिए सब बंजारा भाइयों को निवेदन है कि सब मिलकर एक बार और जय सेवालाल कहेंगे। सेवालाल महाराज की। चलो, आज दिख रही मुझे बंजारों की ताकत। और कबीरदास जी भी कहेंगे, महाराज छोड़ चला बंजारा रे गठरी, छोड़ चला बंजारा। तो हमें गठरी किस चीज की छोड़नी है? विचारों की गठरी। तो सबसे पहले विचार कहाँ से आए? जब हमें माता जन्म ना दे तो हमें शरीर ना मिले तो हम विचार प्रकट नहीं कर सकते। तो इसलिए तो हम, मैं जहां भी सत्संग के लिए जाता हूँ तो हम एक भजन गाते हैं, वहां क्या, तूने जन्म दिनी थी धर्मणी माता, बंजारा समाज रो भाया हित विधाता। अब यहाँ तो गा नहीं सकते, कभी कभार समय आए तो सुना देंगे आपको, पर एक बात जरूरी है महाराज। हाँ, तो एक बात जरूरी है, बंजारा समाज, बंजारा नाम क्यों पड़ा? साधु संत कहकर गए, बनज का अर्थ होता था व्यापार। तो हमारा समाज व्यापार करते 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 आज तक यहाँ पहुंच गया। पर व्यापार किस चीज की किया करते थे? जो जरूरतमंद चीज लगे उसका व्यापार किया करते थे। और व्यापार का अर्थ ये है, बाकी समाज किसी विरोध में नहीं बोलूंगा मैं, किसी के विरोध में, पर एक बात सत्य है महाराज, जब बंजारे समाज किसी चीज का व्यापार करता था तो दूसरे समाज को उनकी आशा थी कि आज हमें उनसे कुछ मिले, पर आज कुछ उल्टा चल रहा है महाराज। हमारा समाज किसी के ऊपर निर्भर है कि हमें किसी और से मिले। तो हमें यह नहीं करना है, तो हमें ऐसी प्रेरणा देना है दूसरे समाजों को भी कि हम किसी और को दे सकते हैं, क्योंकि हम बंजारा है। हमारा धर्म है व्यापार करना, विचारों का व्यापार करेंगे हम। और एक निवेदन सभी से महाराज, बाकी समाजों में भी चल रहा है, तो किसी कारण हमारी वजह से कोई हिंसा ना हो, इसको भी देखकर चलना है। और आगे आगे चलकर देखो, ये तो पहला साल है, पिछली बार भी आए थे हम, पर ये नजारा नहीं था। अब ये पहला साल है, किसी से कुछ गलती भी हुई है तो माफ करेंगे सबको, पर हमें समाज के लिए लड़ना नहीं है। लड़ना तो हिंसा हुई, हमें विचारों से लड़ना है। हमें सेवालाल महाराज एक साधु थे, कोई राजकीय नेता नहीं थे या कोई तलवारधारी नहीं थे, क्या कोई राजा नहीं थे, एक संत थे। पर संत के विचार क्या होते हैं महाराज? संत के विचार होते हैं कि हम सबको लेकर चले, सबको विचार दे। तो हमारे अंदर क्षमता होनी चाहिए कि हम तो व्यापारी हैं, तो हमारे भीतर जो देने की क्रिया है वो सबको पता चले और हम सबको देते चले, ये हुआ व्यापार। और हम सबको विचार देते चले। यहां बंजारा में बोलना था, शायद मैं भूल गया, है ना, वो आदत है ना हिंदी में सत्संग करने की, थोड़ा सा बोल लो कि बंजारा में हा? चलो, हमारा शरीर भी बंजारा सी चल, थोड़ा चुक जाओ तो माफ कर दीजो, कारण कि आदत छे नहीं हा? तो हमने ना शरीर पहले हमारे विचार चेंज कर लो, जो कोई राजकीय स्टेज छे नहीं, राजकीय कार्यक्रम छे नहीं, एर बस हम केरी ला वक्ता ना पैकेज के दम। धन्यवाद।
हम केरी पल्लू पकड़न चाला ना लोग हमार लाभ झुके नहीं हो साधु क्या साधु कहे होते साधु शहंशाह कहते थे महाराज साधु शहंशाह च राजा च राजा महाराजा के राजा भी राजा महाराजा तो साधु तो शहंशाह च और तब हम साधु लार चलने वाले लोग तुम भी शहंशाह एक कोने तो शहंशाह बने चाल लो च तलवार लेकर चालो तलवार विचारों की तलवार लेकर चलना है विचारे तलवार लेता नहीं चाल लो चल विचारे सिज विचारन काट लो चाहने फिर हिंसा कर लो ये थोड़ी बंजारा धर्म च रामदेव जी बाबा सब सारी जानो चो तम तो बंजारा समाज है आप लोग लाखों बंजारा थे जिन्हें तो परचो दिनो तो झूठ बोले बारे तो तलवार थोड़ी हटाए थे तलवार कौन हटाए तो तो हमारे प्रेरणादायक भगवान रामदेव बाबा भी चो जय सेवालाल महाराज भी चो तो हमने अशोक करण तक आनो चो कि हम पहले समाज समाज में हो या मानव धर्म में क्यों तो ये में जाति धर्म होते थे जाति भेद होते थे पर आज ऐसे युग से जाति धर्म जाति भेद छे नहीं छोटे से छोटे समाज ऊपर जा कोशिश समझो क्या हम कौन जा सका ऊपर तो ले जा वाले हमने छे नहीं कोई और जो सत्य च उच्च क्यों जो सत्य च कोई ऊपर गेन कोशिश की दे टांग पकड़न खींचे एक नंबर ये क्रिया हम जब बंद करें जब हमारा समाज ऊपर जाए तो हमने कोई राजकीय नेता भरोसे चाले छेने कि वह हमने कोई ऐसा काम करे छेने कि हमारे सेवालाल महाराज नाम बदनाम हो सेवालाल महाराज नाम तो आज स्टेज पर तुम रखत दी धरत दी नहीं छो पर ऐसा नहीं हो कि स्टेज पर हम पटक देवा तो ये हमने पकान रखा लो छो और ये बातें में हम बंजारावास लड़े च पर तलवार इसको नहीं महाराज विचारे सी छोड़ चला बंजारा रे गठड़ी छोड़ चला बंजारा बंजारा जब तक भी जाओ गठड़ी छोड़न जाओ कैसे विचारे तो बहुत सिक्के पड़े लोग भी अपने समाज में सारी च अनपढ़ भी मले सिक्के भी मले हर समाज में मले च पर हमने शिक्षण सीखो हो बोले विचार सीखो हो मले नो तो हमने हमारा जो साधु च चलाल महाराज और मान रखार ताने और आज एक बात क्यों तुमने सफेद झेंडी आने गुलाबी पेटा ये समाज पहचान चली तो सफेद झेंडी अर्थ ये हो च महाराज जब कोई दाग छेने जो निर्दोष उच्च बंजारा समाज जब कोई दाग छेने नील छल कपट छोड़ता नहीं महाराज अपनो समाज चाल रोच कति छल कपट को निर्छल भावेशी कति भी काम करतो भर जा पर कई कई लोगों कारण रिवर्स आ रहा जा पर आपने ये चालू छे नहीं आज ये भी इतनी चालू जो कौन मुड़ा लोटल ले चालू छोटो तो खिचड़ो छे नहीं जो होगा सो देखा जाएगा चलते रहेंगे हम तो सोलाल महाराज के नाम हमने इन सारे चालू छे विरोध कोई कैसी करो मत मनुष्य धर्म भी हमने निभानो छे साधु समाज धर्म तो निभाओ हमारे कर्तव्य च पर मनुष्य धर्म निभाओ ये भी हमारे कर्तव्य च तो हमारे लार सारी समाज लेन चालो और हमारे समाज एक विशेषता ये भी होती कि हमारे समाज हर व्यक्ति साधु है तो ज्ञानी है तो आत्रा ज्ञानी तुमने दूसरे समाज में कति मिले वाले कोनी ये बस बंजारे समाज प्रेरणा दायक च और सारे अपने लार ले चालो च अब ज्यादा न कौन बोलू समय कमी च सारिन जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल फक्त 5 मिनिट शांतता राखो मत जा गोर माटी वाया मत जा गोर माटी वाया राज लायो केगोच सेवा भाया सन्माननीय व्यासपीठ आज सेवालाल महाराज जयंती निमित्त अपने जामनेराम ही एक खूब सुंदर आयोजन एर निमित्त समाज जो टाइम निकालना है एर इसमें समाजन खूब धन्यवाद दियो आणि ये कार्यक्रम में हमार जामनेरार मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ वो आत्रा मोटो टाइम दिनो एर इसमें गिरीश भाऊ भी धन्यवाद दियो आणि प्रशासन जो सेवालाल महाराज जयंती उत्सव सारी ऑफिसन करे जो निर्णय दिनो एर इस अपन टाळी वजा ताणीन पूरी प्रशासन अभिनंदन करया
सेवा भावा खूब मोटे संत है के मार खूब अच्छे अच्छे प्रवक्ता बोलते ने आप बोले गरज छे नहीं बस एक निवेदन हमारे सागर महाराज खूब अच्छे विषय करता ने गया था कि अपने साछो नहीं हो तो बुरे मत करो समाज अच्छे काम टांग मत आओ ये समाज ने एक लार कोशिश करो तो ये सेवालाल महाराज जयंती निमित्त अपन जो एक सुंदर आयोजन की दे एरेस समिति खूब धन्यवाद दियो अनमन ज्यादा कहीं बोले से नहीं जय सेवालाल आता सर्वांच आशास्तन कारण ओम बोलने मनोर शांति मिलते साई बोलने मनोर शक्ति मिलते राम बोलने तापातून मुक्ति मिलते आणि जय सेवालाल बोलने आम्हाला शंभर वाघांची ताकत मिलते सारे मारा लड़ बोलो सेवालाल महाराज की एक लाल एक लाल मंजारा समाज कुलदेवत संत सेवालाल महाराज एनोर जयंती निमंत जनसागर जमानो एनोर बस स्वागत करूच खरं म्हणजे आता काय बोलावं मला कळत नाहीये अर्धे लोक प्रसादाची वाट पाहण्यासाठी लाईनीत बसून गेलेले आहेत अर्धे लोक बाजाराला गेले आहेत आणि 25-30% लोक सगळे या ठिकाणी बसलेले आहेत पण मला अतिशय आनंद होतोय की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमचे समाज बांधव या ठिकाणी जामनेर शहरामध्ये एकत्रित झालेले आहेत पहिल्यांदा मी बघतोय की सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहात विशेष करून माझे सर्व तरुण वक्तव्य आहेत तरुण कार्यकर्ते जे आहेत ते मोटरसायकल घेऊन मेल त्या वाहनाने या ठिकाणी जामनेर शहरात आले आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी आमचे तरुण कार्यकर्ते लालचंद असेल श्रीराम असेल आमचे नामदेवराव असेल अनेक लोक आहेत सगळ्यांनी मी नाव घेऊ शकत नाही परंतु यांनी असे प्रयत्न केलेत सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला त्यांचा मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो मित्र आज आपण संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी झाला आपल्याला कल्पना आहे भरत भाऊ या ठिकाणी सांगितलं श्याम चैतन्य महाराज सांगितलं सागर महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की शासनाने पहिल्यांदाच या वर्षी शासकीय मान्यता या जयंतीला या ठिकाणी दिलेली आहे आजपासून या वर्षापासून शासनामार्फत ही जयंती साजरी होत आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना मी धन्यवाद देणार आहे की त्यांनी आपल्या सर्वांच्या भावना जाणून घेऊन या ठिकाणी याला मान्यता दिलेली आहे आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मागणी केली की आता सुट्टी द्या मी मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे हा काय माझा अधिकार नाही की मी लगेच या ठिकाणी सांगून देईल की सुट्टी जाहीर झाली म्हणून पण मी निश्चित प्रयत्न करेल माननीय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये सांगणं टाकेल की आपण आमच्या सर्व समाज बांधवांच्या भावना जाणून घेऊन त्याचा विचार करून आपण या सुट्टी संदर्भामध्ये आपण विचार करावा मित्र आज मला खरोखर अतिशय आनंद होतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी एकत्रित आलेलो आहात अनेक जणांनी अतिशय चांगली भाषण या ठिकाणी केली चांगलं उद्बोधन या ठिकाणी केलं समाजाविषयी समाजाच्या चालीरीती रूढी परंपरा यांच्याविषयी आपल्या भाषेमध्ये कथन सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला आनंद आहे आपल्या तालुक्यामध्ये तांड्यांवर वाड्या वस्त्यांवर राहणारा आपला समाज पूर्वी मी लहान होतो बाजारामध्ये बघायचो आमच्या वंजारी समाजाच्या सगळ्या आमच्या आया भगिनी मोठ्या काड्या लावून डोक्यावर यायच्या आता ते बंद झालेले आहेत आता एकेकडे नामदेवराव आपणशी डोक्यावर बघत नाही की त्या लावून येत आहेत परंतु आपण आपल्या चालीरीती आहेत आपल्या रूढी परंपरा आहेत याचंही जतन केलं पाहिजे सणाला असेल वाराला असेल अशा कार्यक्रमाला असेल आपल्या आपल्या पेहरावामध्ये या ठिकाणी आपण आलं पाहिजे की ज्यामुळे आपली संस्कृती जिवंत राहील हा समाज पुढे चाललेला आहे शिकतो आहे अनेक जण आता तरुण कार्यकर्ते लहान मुले शाळेमध्ये येत आहेत हे होत असतानाच आम्ही आमच्या रूढी परंपरा विसरून चालणार नाही आज महाराजांनी या ठिकाणी कथन केलं समाजाविषयी सांगितलं खरं म्हणजे बोलता येण्यासारखं खूप आहे
पण त्याला 75% आमचे सगळे तरुण या ठिकाणी निघून गेलेले आहेत. तर त्यामुळे कोणाशी बोलावं, काय बोलावं याविषयी आता माझ्या मनावर शंकाच आहे. पण तू एक गोष्ट मी निश्चित सांगेल, बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश आपल्याला दिला होता, शिका आणि मोठे व्हा. मित्र, कोणी आपल्याला मोठं करत नाही, आमदार करणार नाही, खासदार करणार नाही, मंत्री करणार नाही, मी कोणी करणार नाही. आपण आपल्या स्वकर्तृत्वानेच आपल्याला मोठं व्हायचं आहे. स्वकर्तृत्वानेच आपण मोठे हो. आपल्याला कोणी मोठं करायला येणार नाही, हे आम्ही निमित्त राहू, परंतु आपल्याला स्वतः कर्तृत्व करून दाखवण्याची गरज आहे. आपण शिकाल, मोठे व्हाल, समाज करत असेल, राजकारण असेल, धर्मकारणामध्ये असाल, आपण आपल्या कर्तृत्वानेच मोठे होणार आहात. मी माझ्या बाबतीने सांगेल, एका शाळा शिक्षकाचा मुलगा, एका साऱ्या शेतकऱ्याचा मुलगा. आपण लोक म्हणतात की माणूस पैशाने मोठा होतो, राजकारणामध्ये पैसा जाणं काही नाही. कोण म्हणतो? ईश्वर बाबूजी माझ्यावर 95 साली उभे होते, 99 साली उभे होते. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले. मला खरोखर या गोष्टीचा अभिमान आहे की तुम्ही जर खंबीरपणे माझ्या पाठीमध्ये उभे नसते तर मी आज या ठिकाणी आमदारही झालो नसतो, झालो नसतो. माझ्या यशामागे, माझ्या मंत्री होण्यामागे बंजारा समाजाचं खूप मोठं योगदान आहे. मित्र, मी 95 सालामध्ये बघितलं, गाड्या घेऊन, बैलगाड्या घेऊन, सायकली घेऊन, पायपायी भाकरीशी काठीला बांधून अनेक माझे कार्यकर्ते फिरत होते. मी जिकडे जात होतो तिकडे सगळे वंजारा समाजाचे तांड्यावरचे सगळे आमचे तरुण कार्यकर्ते आभार उठत. भाऊच्या प्रचाराला चाललो, भाऊने प्रचार चाललो, चालले भाऊच्या प्रचाराला, मलाही कळत नव्हतं काय झालं. परंतु माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही त्यावेळेला संधी दिली, या संधीचं मी सोनं केलं. एकदा नाही तर 5 वेळा या ठिकाणी जोडून तुम्ही मला या ठिकाणी दिलं. 5 वेळा मंत्री झालो, जलसंपदा खात्याचा मी मंत्री या ठिकाणी झालो. आणि म्हणून सांगतो की पैशामुळे माणूस निवडून येत नाही, माणूस समाजामुळे, जातीमुळे निवडून येत नाही, धर्मामुळे निवडून येत नाही. माझ्या समाज, मी ज्या ओबीसी समाज, आपण ओबीसी आहात, मी ओबीसी आहे, मी गुजर समाजाचा आहे. 2500 मतं 3,500,000 माझे आहेत. कोणता समाज माझा आहे? नाही आहे. पण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. सगळ्या समाजांना मी घेऊन चालतो, सगळा समाज मला घेऊन चालतोय. आणि म्हणून माझ्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्ता राज्यातल्या सगळ्यात मोठ्या खात्याचा मंत्री यावेळेला झालेला आहे. ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून मी सांगतो की माणूस आपल्या कर्तृत्वानेच मोठा होतो. पैशाने नाही, जातीने नाही, धर्माने नाही, समाजाने नाही, नात्या गोत्याने नाही. आणि म्हणून आपल्या समाजात बसलेले अनेक तरुण कार्यकर्ते आहेत, खोट तरुण आहेत, चांगली भाषण करतायत, चांगली बोलतायत, आता नवीन नवीन पिढी तयार होते. आपण आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हा मित्र. समाजासाठी जाता, समाजाचं काम करा. आपल्या समाजाला पुढे कसं नेता येईल, त्याचा उद्धार कसा करता येईल, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. मला एका माणसाचं नाव सांगण्याची त्या ठिकाणी घ्यावं लागेल, जो आमचा रामेश्वर नाईक, आपल्या गोदरी तांड्यावरचा आहे साधा कार्यकर्ता. मला आठवतं 12-14 वर्षापूर्वी ज्यावेळेला तो आजारी होता, कावी त्याला झाला होता, डॉक्टरांनी सांगितलं वाचणार नाही. त्याची आई आणि काकू माझ्याकडे आली, मला दामणेला भेटलेत. मी दवाखान्यामध्ये मला सतत फिरायचंच काम होतं. 25 वर्षापासून आमदार होतो त्याच्या आधीपासून. 15 वर्षापूर्वी मी त्या दवाखान्यामध्ये गेलो, बघितलं, डॉक्टर म्हणे हा वाचणार नाही, हा वाचू शकत नाही. मी त्याला तसा त्या पोलिसमध्ये टाकला, त्याला मुंबईला नेला, 2 महिन्याचे हॉस्पिटलमध्ये राहिला. तो मित्र त्या ठिकाणी वाचला, त्याचे प्राण वाचलेत, तो जिवंत राहिला. आणि तेव्हापासून तो माझ्याकडेच राहिला. तो म्हटला भाऊ आता मी सगळी लोकांची सेवा इथेच करेल. कारण तो सगळ्या 2 महिने हॉस्पिटलमध्ये फिरला. आणि आज ताब्यात गेल्या 12-15 वर्षापासून रामेश्वर माझ्याकडे आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की दिल्ली सारख्या ठिकाणी देशातून फक्त 2 लोकांना पुरस्कार मिळतो, त्यातला एकाला गेल्या 2 महिन्यापूर्वी रामेश्वरला त्या ठिकाणी मिळालेला आहे. दुसऱ्या राज्यात नाही तर अख्ख्या देशभरातून केंद्रीय मंत्री सुद्धा रामेश्वरला फोन करतात. राष्ट्रपती प्रतिभाताई होत्या, तरी त्याला फोन करायच्या की रामेश्वर माझा पेशंट मुंबईमध्ये आहे, माझा नातेवाईक मुंबईमध्ये आहे. व्यंकय्या नायडू पासून, गडकरींपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपासून सगळे जण त्याला फोन करतात अर्ध्या रात्री की माझ्या पेशंटला बघून घे, त्याचा इलाज कर, माझ्याजवळचा आहे, माझ्या घरचा पेशंट आहे. आणि रामेश्वर तात्काळ पळत जातो, त्याच्यावर इलाज करतो, त्याला वाचवतो. मोठ्यात मोठे डॉक्टर की ज्यांच्याशी माझाही संपर्क नाही अशा लोकांशी रामेश्वरचा संपर्क आहे. आणि त्याच्या एका शब्दावर टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील, कोट्यवधी रुपये फंड या ठिकाणी या कामासाठी देत आहेत. आणि म्हणून मी सांगतो की एक 12वी शिकलेला मुलगा तो मरता मरणासन्न झालेला होता, त्याला जीवदान दिलं, पण त्याने ठरवलं की मी आता समाजाचं काम करेल. हा एवढा मोठा झालेला आहे की मी आज जनतेत वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री आहे, परंतु रामेश्वर माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबरीने त्या ठिकाणी काम करतोय. हा वंजारा समाजाचा आहे, आपल्या समाजातला आहे. आणि म्हणून मी सांगतो की कोणीही कोणाला मोठं करत नाही. त्याची धडपड, त्याची तळमळ, त्याची मेहनत
अपार मेहनत रात्रंदिवस करतो, दोन तास चार तास झोपत असेल जो आला त्या माणसाला मदत करतोय. लाखो लोकांनी त्या ठिकाणी लाखो लोकांचे प्राण त्यांनी वाचवले. आज जेवढे सगळे मेळावे होतात महाराष्ट्रात, 2 लाख 1.5 लाख 2.5 लाख सगळ्या लोकांना तो जमा करतो, तो एकटा हँडल करतोय, तो लोकांचे ऑपरेशन करतोय आणि म्हणून निश्चित त्याचं नाव मला एवढं घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की असे अनेक कार्यकर्ते आहेत की स्वयंस्फूर्तीने तयार झालेले आहेत समाजासाठी. जाणा मित्र, नुसत्या आपल्या देश सगळ्या अगला अडलेला माणूस आहे, जो रजलेला गाजलेला माणूस आहे, नडलेला माणूस आहे, अर्ध्या रात्री त्याच्या सेवेमध्ये धावून जा, लोक तुमच्या पाठीशी राहतील. दुसरा विषय विश्वाचा महत्वाचा की आपण समाजाचा उद्धाराचा विषय या ठिकाणी केला. आज मला लक्ष्मण चैतन्य बापूंची आठवण या ठिकाणी होते. मी त्यांचा सेवक, नेहमी मी त्यांच्याकडे जायचो, पालला जायचो. त्यांचं महत्वाचं काम काय होतं, ते भजन कीर्तन करतील, सत्संग करतील, परमेश्वराचं नामस्मरण करतील, परंतु त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम काय होतं, तर ही पिढी जी आहे, ही तरुण पिढी जी आहे, आमचा समाज आहे, हा व्यस्तापासून दूर गेला पाहिजे. व्यस्ता निंदकातली गेली पाहिजे. अनेक ठिकाणी मी बघतो, खडकी सारख्या ठिकाणी आहे, तांड्यासारख्या ठिकाणी, लांबीलोड सारख्या ठिकाणी आहे, आमच्या डोरीला आहे, अनेक लोकांचं मांस मटण दारू त्यांनी सोडवली. आणि मला वाटतं समाजाचा उद्धार जर करायचा असेल ना, तर मला खरं तुम्हाला सांगायचंय, प्रामाणिकपणे सांगायचंय की सगळ्या व्यस्तांपासून आपण दूर राहा. आमची आजची तरुण पिढी आहे, तिला या व्यस्तांपासून लांब ठेवा. नाही तर आमचा उत्सव आहे, आमचा मेळावा आहे, होळी आली, दिवाळी आली, सेवालाल महाराज जयंती आली, रावसाहेब बाबांची जयंती आली, आम्ही काय करू? आम्ही मस्त दिवसभर साजरी करू, संध्याकाळी जाऊ मस्त बारमध्ये बसू, काय चाललंय त्या समाजामध्ये? काय करतो आमच्या तरुण आहेत? शिवजयंती आम्ही साजरी करतो, आंबेडकर जयंती साजरी करतो, अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करतो, रामनवमी साजरी करतो, करतो काय? जयंती आल्या, गणपती उत्सव असेल, दुर्गा उत्सव असेल, आमचा समाज, आमचा सगळ्या तरुण वर्ग हा दारू पिऊन बेधुंद फक्त नाचत राहतो. वाटेल त्या गाण्यावर नाचतो, हे गाणं लाव, ते गाणं लाव, वाटेल तसे हात वारे, वाटेल तसं नाचणं. मला वाटतं मित्र, या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्या समाजाचा उद्धार करायचा असेल, आपल्या घराचा उद्धार, आपल्या गावाचा उद्धार करायचा असेल, आपल्या परिवाराला जर खऱ्यातरे सुख द्यायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे. आणि हे सांगण्याचं मला अधिकार यासाठी आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी कधी दारूला शिवलो नाही, मी कधी मटण खाल्लं नाही, मी मच्छी खाल्ली नाही, मी कधी अंडा खाल्लं नाही, मी माझ्या आयुष्यात चहा सुद्धा आजपर्यंत प्यायलो नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे, आज जर आपण दारू सोडली तर आमच्या भाया भगिनी, आपली जी पत्नी असेल, मुली असेल, मुलं, त्यांना केवढा आनंद होईल. अन्यथा दिवसभर विचार हे राबराब राबतील, शेतामध्ये जातील, चार पैसे कमवून आणतील, आपण त्या ठिकाणी कमवू, आणि संध्याकाळ झाली की तेच ते दारूचं पाणी घेऊन लोटांगण घालत पुढे गटानीच पडलाय, कुठे रस्त्यावर पडलाय, पोरं शोधतायत, कोरी शोधतायत, तुमचे आईवडील तुम्हाला शोधतायत. ही गोष्ट आपल्या समाजासाठी गुंतावा नाही आहे. आणि म्हणून निश्चित मला ही गोष्ट तुम्हाला सांगावी लागणार आहे की या सगळ्या गोष्टीपासून आपण लांब राहा. आपण सगळं करू, आपण जयंत्या साजरा करू, परमेश्वराचं नामस्मरण करू, जय करू, जिंदाबाद करू, परंतु जोपर्यंत आपण व्यस्तापासून लांब राहणार नाही, एक सदृढ पिढी या ठिकाणी आपण निर्माण करणार नाही, तयार करणार नाही, तोपर्यंत या गोष्टीचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून तर मला तर तुम्ही गर्दी नसताना मला सुरुवातीलाच उठायचं होतं आणि तरुणांना शपथ द्यायची होती यार की खास सेवालाल महाराज यांच्या निमित्ताने आपण शपथ, नुसतं जय जयकार करू नका, शपथ खा की मी आजपासून या ठिकाणी दारू पिणार नाही, आजपासून मी कोणतं ते माणिकचंद गोवा कमल विमल काय ते खाणार नाही, बंद करा. आज मला सगळ्यात जास्त मी 2.5-3 लाख लोकांचे ऑपरेशन केले असतील या 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये. कसले पेशंट आहेत? कॅन्सरचे पेशंट आहेत. कसले पेशंट आहे? लिव्हर खराब झालं. कशामुळे झालं? तर दारू पिऊन झालं. सगळ्यात जास्त तरुण कुठले असतील तर कॅन्सर झालेले आहेत. माणिकचंद गोवा विमल कमल सुमन काय काय खातात मला समजत नाही. दिवसभरात 10 पुड्या 20 पुड्या 25 पुड्या कालांतराने 5-10 वर्षामध्ये कॅन्सर शिवाय पर्याय नाही. मित्रांनो, त्यांची तोंड फाडली, तोंडाचा हा त्या संडाचा डबडा असता पण त्याच्यामध्ये पुढे डब्याचे संडास होत्या, त्याच्यापेक्षा वाईट दुर्गंधी त्याची येते, त्याच्यापेक्षा जास्त ते सडतं सगळा पस गळतोय, एवढं सगळं फुललेलं आहे, घरचे लोक बघायला तयार नाही, काय कामाचं असं आयुष्य. आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आजपासून शपथ घ्या या निमित्ताने. जे खाताय तिकडे त्यांना जाऊ द्या, राहू द्या, पण जे उपस्थित आहेत तुम्ही हात वर करून शपथ घ्या सेवालाल महाराजांची की या पुढे आम्ही ही तंबाखू खाणार नाही, ही माणिकचंद विमल कमल सुमन खाणार नाही आणि आम्ही दारूही पिणार नाही. खाणार आहे का शपथ? हात वर करा सगळे. बोला सेवालाल महाराज की. आज पासून त्यांनी हात वर केले आणि त्यांनी नाही केले तिकडे प्रसाद खाचा आहे. आमच्या महिलांनाही मला विनंती करायची, आमच्या भगिनींना, काही तंबाखू दात घासू नका आणि काही तंबाखू खाऊ नका, नका खाऊ, ते विष आहे, ते पॉइजन आहे, जहर आहे. आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं आहे,
आहे, परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे, चांगली पिढी निर्माण करायची आहे आणि त्यासाठी या सगळ्या व्यस्तांपासून आपल्याला लांब राहिलं पाहिजे हे निश्चित मला आज सांगायचं आहे आणि ते मी सांगितलेलं आहे. आज आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलात, आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी तरुणांनी या ठिकाणी परिश्रम घेतले, आपण सगळे संघटित झाला, सगळे एकत्रित झाला आणि यातूनच एक चांगला समाज निर्मिती करण्याच्या दृष्टीने आपण पुढेही चांगला उपयोग करावा. शिक्षणासाठी असेल, कुठल्या कामासाठी असेल, कुठल्या रोजगार निर्मितीच्या कामासाठी आपल्याला जी जी काय मदत लागेल ती आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन आपण त्यांना तयार करून द्यावी अशी विनंती मी आपल्याला करतो. जलसंपदा खात्याचा मंत्री आहे, पाणी देण्याचं काम माझ्याकडे आहे. वाघोरून तर 40-25 गावांना पाणी देण्याचं काम सुरू आहे. 4 महिन्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी येणार आहे. आपल्या या भागाच्या सगळ्या तांडे आहेत, करमाड पासून पळासकड्यापासून सगळे इकडचे तांडे आहेत, मोराड पासून इकडे मग खडकी आहे, मौखेडा आहे, मुखेडा आहे, घारखडा तांडा आहे, या सगळ्या तांड्यांवर 24 तास पाणी दिलं जाणार आहे. वाघोर धरणातून दिलं जाणार आहे. आपण भागपूर योजना करतोय, 1500 कोटीची योजना आहे. 15 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींना आणून 1500 कोटी रुपयाची योजना आपण आपल्या तालुक्यामध्ये आणतोय. त्यातून आपल्याला पाणी द्यायचं आहे. कमारी तांड्याच्या माध्यमातून आपण तिकडच्या तांड्यांना पाणी देतोय. असा प्रयत्न माझा या ठिकाणी चाललेला आहे. निश्चित तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मंत्री झालेला आहे, जलसंपदा खात्याचा मंत्री झालेला आहे, वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री झालेला आहे. दवाखान्याचं काम तुम्हाला माहित आहे, अडला नडलं रात्री अपरात्री केव्हाही असेल, जळगाव असेल जळगावला, मुंबईला असेल मुंबईला, तुम्हाला 2 लाख 5 लाख 10 लाख किती खर्च लागू द्या ती सगळी करण्याची जबाबदारी माझी आहे, तुमच्या या आमदाराची आहे, त्याची तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून या ठिकाणी कुठलाही तुमच्यावर बिकट प्रसंग झाला, कुठे अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला, अटॅक आला अचानक, कुठे ब्रेन हेमरेज झालं, कॅन्सर झाला, किडनीचा त्रास झाला, तर या ठिकाणी कधी मला सांगा, तुमच्यासाठी सगळी व्यवस्था विनामूल्य, 10 लाख लागले तर 10 लाख रुपये, तुम्हाला 1 लाख रुपये 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही, ती सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. मित्र, आपला सर्वात महत्वाचा विषय या ठिकाणी आपल्या जामनेश्वरात होता की आपल्या समाजाला जागा पाहिजे होती, आपल्या समाजासाठी एक मोठं मानधन करायला असलं पाहिजे. 5-7 हजार एवढे लोक जमले तर त्यांना बसायला पूर्ण हॉल पाहिजे होता. आपल्याला कल्पना आहे की 6-7 वर्षापूर्वीच मी आपल्याला माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये इवरखेडा रोडला 2 प्लॉट दिले, ते आपल्या नावावर करून दिले. त्याची किंमत आज 43 लाख रुपये आहे. त्याच्यासमोर ओपन स्पेस आपण दिली, साधना माझं माझी बायको अध्यक्ष होती, त्यामुळे ओपन स्पेस त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की परवाच 55 लाख रुपये आपण तिथे शेड बांधण्यासाठी पूर्ण आपण 2 टप्पा मोठा तो टाकण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे. परंतु आमच्या आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्या कार्यकर्ते आमच्या नातेवाईक सगळ्यांचा आग्रह आहे की 55 लाख का हा आकडा कोटीमध्ये करा, खोट्यात करा. पंचावन्न लाख रुपये राहू द्या, अजून 45 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये टाकू. बस 1 कोटी रुपयाचं मंगल कार्यालय, त्या ठिकाणी 4 खोल्यांची व्यवस्था असेल. आपण मराठा समाजाला 1 कोटी रुपये दिले, वाई समाजाला 1 कोटी रुपये दिले, आपल्या समाजाला सुद्धा 1 कोटी जास्त लागले तर आपण आपण त्याच्यामध्ये परंतु येत्या वर्षभरामध्ये एक मोठं मंगल कार्यालय की ज्याच्यामध्ये आपण जेवढे सगळे बसण्यात या ठिकाणी तेवढे जेवू खाऊ शकतील आणि बसू शकतील एवढं मोठं मंगल कार्यालय आपण त्या ठिकाणी बांधूया आणि कायम स्वरूपी ही इमारत आपल्यासाठी या ठिकाणी कामात येईल. आता 55 लाख रुपये दिलेले आहेत, मला वाटतं आपण थोडं काम थांबवून घेऊ, अजून 45 लाख रुपये त्यामध्ये टाकू आणि 1 कोटी रुपयाचं मंगल कार्यालय. आज आपल्याला पुजळ फळा मारायची होती. आज आपण ठरवलं होतं की त्या ठिकाणी पुजळ मारून आपण या कामाचा शुभारंभ करावा आणि 2 महिन्यामध्ये एक काम सगळं संपवावं आणि 2 महिन्यांनी पुन्हा असाच कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन त्याचं उद्घाटन करावं असा आपला योग होता. परंतु आता आपण जेवढं तेवढं आणि पुन्हा 45 लाख तर त्याला जॉईंट करून पुन्हा आपण एक मोठं मंगल कार्यालय त्या ठिकाणी करून घेऊया. पुन्हा आपल्याला सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्ताने मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.